गोविंद शिल्प घेऊन येत आहे 1980 ट्विन बंगलोचा भव्य दिव्य पंढरपुरातील एकमेव प्रकल्प. आमच्या प्रकल्पाची वैशिष्ट्ये: मनाला शांती देणारं महादेवाचं मंदिर, मुख्य रस्ता सुमारे 30 फुटांचा, अंतर्गत रस्ता सुमारे 20 फुटांचा, ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र नळ, सांडपाण्याची सुरक्षित विल्हेवाट, सर्व टाइल्स ग्लॉसी आणि नामांकित कंपनीच्या, सर्व स्टेअर खिडक्या चौकटी सुपर ब्लॅक ग्रेनाइट, दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाइल्स, पंतप्रधान हर घर नल योजना पूर्णत्वाकडे, बाथरूम बेसिन किचन सीपी फिटिंग्स हे जगवार कंपनीचे, स्टील वर्क पूर्णपणे जिंदाल कंपनीचे, 1000 लिटर पाण्याची टाकी, 150 लिटर सोलर वॉटर हीटर सोबत वॉटर प्युरिफायर, प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र पार्किंग, दर्शनीय भाग पूर्णपणे डॅटो टाइल्स, टाटा प्रवेश कंपनीचे आकर्षक भक्कम दरवाजा, फुटी उंचीचे सुरक्षित कंपाऊंड. मग विचार काय करताय? गोविंद शिल्प. पत्ता: गट नंबर 95, हॉटेल अंगण शेजारी, साखळी रोड, पंढरपूर. पाहण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनल वरील PVR म्हणजेच पंढरी वार्ता या न्यूजला सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉन वर क्लिक करा. माढा लोकसभा मतदारसंघात भाजपने पुन्हा खासदार रणजित सिंह निंबाळकर यांना उमेदवारी जाहीर केल्यानंतर उमेदवारीचे दावेदार असलेले धैर्यशील मोहिते पाटील समर्थक कमालीचे नाराज झाले असून मोहिते पाटील यांनी तुतारी हाती घेत लोकसभा निवडणूक लढवावी अशीही मागणी करीत आहेत. नुकतेच शिवरत्न बंगल्यावर हजारो समर्थक एकवटले होते आणि त्यांनी भाजपचे उमेदवार रणजित सिंह निंबाळकर यांना पाडणारच असा निर्धार व्यक्त केला होता. तर याच दिवशी इंडिया आघाडीचे समन्वयक शेकापचे आमदार जयंत पाटील, अनिकेत देशमुख, बाबासाहेब देशमुख यांनी मोहिते पाटील यांची भेट घेत चर्चा केली होती. आमदार जयंत पाटील हे माढ्याची जागा शेकापला मिळवा आणि देशमुख यांच्या उमेदवारीसाठी आग्रही आहेत. तर दुसरीकडे माढा लोकसभा मतदारसंघातून धैर्यशील मोहिते पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून निवडणूक लढवावी असा आग्रह अनेक नेते मोहिते पाटील यांना धरत आहेत. दुसरीकडे काल उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सागर बंगल्यावर रामराजे निंबाळकर यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केलाय. माळशिरस तालुक्यात मोहिते पाटील यांना तेवढ्याच ताकदीने विरोध करीत आलेले उत्तम जानकर यांनीही देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन चर्चा केली आहे. एकूणच मोहिते पाटील यांची मनधरणी करण्याचे प्रयत्न भाजपकडून सुरूच असताना मोहिते पाटील यांनी सोबत येण्यास नकार दिल्यास त्यांच्याशिवाय माढा मतदारसंघात विजय खेचून आणण्यासाठी भाजप मोर्चे बांधणी करीत आहे असेच म्हटलं जात आहे. धैर्यशील मोहिते पाटील यांनी अजून तरी भाजप सोडून इतर पक्षाकडून अथवा अपक्षही निवडणूक लढू असे भाष्य केलेले नसलं तरी त्यांनी कालपासून मतदारसंघात विविध गावभेटी दौरे सुरू करीत समर्थकांशी संवाद साधत आहेत. आज ते सांगोला शहर तालुक्यातही भेटीगाठी घेणार आहेत. अशातच आज भल्या सकाळीच रासपचे महादेव जानकर यांनी शरद पवार यांची भेट घेतली आहे. काही दिवसांपूर्वी शरद पवार यांनी महादेव जानकर यांना माढ्यातून निवडणूक लढवण्याचा आग्रह केला होता. मात्र महादेव जानकर यांनी माढा आणि परभणी अशा दोन जागांची मागणी केल्याने बोलणी थांबवली होती. आज पुन्हा महादेव जानकर यांनी शरद पवार यांची भेट घेतल्याने माढा मतदारसंघातून महादेव जानकर हे महाविकास आघाडीचे उमेदवार असू शकतात अशी चर्चा पुन्हा सुरू झाली आहे. मोहिते पाटील यांनी तुतारी हाती घेऊन लोकसभा लढवावी अशी भावना अनेक समर्थक व्यक्त करीत असतानाच महादेव जानकर यांनी शरद पवार यांची भेट घेत माढा मतदारसंघाबाबत चर्चा केल्याने आता मोहिते पाटील तुतारी हाती घेणार का याबद्दल देखील प्रश्नचिन्ह उपस्थित होऊ लागले. तर दुसरीकडे भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी मोहिते पाटील यांची नाराजगी दूर करण्याचे प्रयत्न थांबवलेले आहेत की काय अशी चर्चा होऊ लागली आहे.